आपण अभ्यासत आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन प्रबोधन म्हणजेच जनजागृती वैचारिक जागृती तत्कालीन समाज हा मागासलेला होता रूढी परंपरामध्ये गुरफटलेला होता या समाजाला बाहेर काढण्याचं काम अनेक त्या ठिकाणी महापुरुषांनी केलेलं आहे आणि या महापुरुषांनी त्यासाठी काही संस्था स्थापन केल्या त्यापैकीच आर्य समाज नावाची एक संस्था स्वामी दयानंद सरस्वती यांनी ईशी सन अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्थापन केली या संस्थेचं म्हणजेच या समाजाचं सत्यार्थ प्रकाश हा वेदावर भाष्य करणारा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला वेदावर भाष्य म्हणजेच वेदावरती माहिती वेदांबद्दलची माहिती त्यामध्ये लिहिलेली आहे म्हणून त्याला वेदावरील भाष्य करणारा ग्रंथ असे म्हणतात प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलं स्वामी दयानंद सरस्वतीच्या म्हणण्यानुसार की प्राचीन जो आपला वैदिक धर्म होता तो वैदिक धर्म हाच खरा धर्म आहे आणि या धर्मामध्ये कोणत्याही जातीपातींना स्थान त्या ठिकाणी नव्हतं श्री पुरुष समानता या समाजामध्ये होती वैदिक धर्मामध्ये श्री पुरुष समानता होती आणि हा धर्म त्या ठिकाणी वैदिक धर्म या स्वामी दयानंद सरस्वतींच्या आर्य समाजाला मान्य होता नव्हे त्यासाठी त्यांनी प्रचार केला वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीद वाक्य होते वेदांकडे परत चला म्हणजेच काय तर वेदा मध्ये जे काही ज्ञान आहे वेदांमध्ये जे काही धर्म सांगितलेला आहे त्याप्रमाणे पुन्हा आपण आचरण करूया म्हणजेच वेदांकडे परत चला हे ब्रीद वाक्य घेऊन आर्य समाजाने कार्य केलं ब्रीद वाक्य म्हणजेच काय तर त्या ठिकाणी कार्य करताना मुख्य दिशा देणारा एक ब्रीद वाक्य असत एक मुख्य वाक्य असतं त्यालाच ब्रीद वाक्य असे मानतात आर्य समाजाच्या भारतभर बार वेगवेगळ्या ठिकाणी शाखा होत्या शाखा म्हणजेच उप शा, मुख्य शाखा आणि त्याच्यानंतर उपशाखा असतात तशा भारतभर यांच्या शाखा उघडल्या गेल्या आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक शिक्षण संस्था काढण्यात आल्या अशा प्रकारे मागास समाजाला त्यामध्ये समाजाचं प्रबोधन करून समाजाची उन्नती करण्यासाठी आर्य समाजाने महत्वाची भूमिका बजावलेली आहे धन्यवाद